नमस्कार, आज माघ शुक्ल पंचमी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास आर्थिक निधी देण्यासाठी द्वंद्व नाटकाचे सलग 12 विश्वविक्रमी प्रयोग। ठाणे लोकसभेची जागा आम आदमी पक्ष लढवणार आणि सरकारच्या भरवशावर काम करत नसल्यानं आम्हाला कशाचाच त्रास नाही, डॉक्टर प्रकाश आमटे। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली अश्वशर्यत प्राणीमित्रांच्यामुळे रद्द करावी लागली। गावदेवी मैदानात अश्वपाल संघटनेतर्फे दरवर्षी अश्वशर्यतीचं आयोजन केलं जातं। गेल्या 6 वर्षाप्रमाणे यंदाही असं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी गावदेवी मैदानात ठाणे कल्याणमधून 50 घोडे दाखल झाले होते। अशा स्पर्धेसाठी ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागते, पण या स्पर्धेसाठी अशी परवानगी घेण्यात आली नव्हती। या विरोधात प्राणीमित्र संघटनेनं आक्षेप नोंदवला। ॲनिमल वेलफेअर बोर्डानं जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याचं कळवलं होतं। ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असताना पोलिसांनी ही स्पर्धा बेकायदेशीर असल्याचं सांगत स्पर्धा रद्द करण्यास सांगितलं, त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची वेळ अश्वपाल संघटनेवर आली। आम आदमी पक्ष ठाणे लोकसभेची जागा लढवणार आहे, आम आदमी पार्टीनंच ही माहिती दिली आहे। आम आदमी पक्ष या जागेसाठी उमेदवार शोधण्याकरता 10 सदस्यांची एक समिती तयार करणार आहे। यासाठी आम आदमी पक्षाकडे 27 जणांनी अर्ज केले आहेत। या समितीतर्फे लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवलं जाईल। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या संजीव नाईक करत आहेत। नवी मुंबई आणि ठाण्यावर काही कुटुंबियांची एक हाती सत्ता असून ही सत्ता मोडून काढण्यासाठी आम आदमी पक्ष ठाणे लोकसभेची जागा लढवणार आहे। आम आदमी पक्षाला ठाणे नवी मुंबईमध्ये दिल्लीसारखा परिणाम घडेल अशी आशा आहे, तर पालकमंत्री गणेश नाईक यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली। मुलुंडमधील वझे केळकर महाविद्यालयाचा त्रिदशक पूर्ती सोहळा येत्या 5 आणि 6 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलाय। या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून विज्ञान प्रदर्शन, व्याख्यानमाला आणि पुस्तक प्रकाशन असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल के शंकर नारायणन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान या विषयावर आयोजित विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे। तसंच भाऊसाहेब केळकर आणि आर ए कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते होणार आहे। या व्याख्यानमालेतील पहिलं व्याख्यान दिल्ली IIT चे संचालक प्राध्यापक आर के शेवगावकर उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर देणार आहेत। तर दुसरं व्याख्यान नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव युवा शक्ती आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर देणार आहेत। याबरोबरच केळकर एज्युकेशन ट्रस्टचे सचिव डॉक्टर एम आर कुरुप यांनी लिहिलेल्या क्वालिटी अँड एक्सलन्स इन हायर एज्युकेशन या पुस्तकाचं प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे। आदिवासी भागातील गरजूंना आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या लोकबिरादरी संस्थेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं रोख 25,000 मदत देण्यात आली। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हाती त्यांनी ही मदत सुपूर्द केली। डॉक्टर शिंदे हे आमदार एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत। आज त्यांचा वाढदिवस होता। हा वाढदिवस त्यांनी आनंद विश्वगुरुकुल मधील विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला।
मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीचं मूल्य घट्टपणे रोवलं जावं यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाची माहितीही विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. प्रेरणा कला संस्था, कोकण कला अकादमी आणि आनंद विश्वगुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे द्वंद्व या नाटकाचे सलग 12 प्रयोग सादर केले जाणार आहेत. डॉक्टर बाबा आमटे जन्मशताब्दीनिमित्त हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पास आर्थिक योगदान देण्यासाठी या नाटकाचं आयोजन करण्यात आल्याचं माजी आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. कोकण कला अकादमीतर्फे यापूर्वी संन्यस्त खडग, शिवबा ही नाटकं सादर करण्यात आली होती. आता प्रदीप ढवळ लिखित द्वंद्व हे नाटक 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील छोट्या सभागृहात सादर केलं जाणार आहे. संन्यस्त खडग या नाटकाचे सलग 11 प्रयोग करण्यात आले होते, तर द्वंद्व या नाटकाचे सलग 12 प्रयोग केले जाणार असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत प्रत्येक 2.5 तासांनी 1 प्रयोग केला जाणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. या 12 नाट्यप्रयोगांपैकी 9 नाट्यप्रयोगांना ठाण्यातील शिक्षण आणि सामाजिक संस्थांनी यापूर्वीच आर्थिक पाठबळ दिलंय. या नाट्यप्रयोगातून मिळणारं सर्व उत्पन्न हे डॉक्टर प्रकाश आमटे उभारत असलेल्या सुसज्ज रुग्णालयासाठी दिलं जाणार आहे. या नाट्यप्रयोगास स्वतः डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यापासून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचंही संजय केळकर यांनी सांगितलं. या रुग्णालयासाठी शंकर महादेवन यांनी नागपुरात कार्यक्रम करून 1 कोटीचा निधी दिला होता अशी माहिती डॉक्टर प्रकाश आमटे यांनी यावेळी बोलताना दिली. 50 खाटांच्या या रुग्णालयासाठी 4.5 ते 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बाबा आमटे यांच्या 26 डिसेंबर 2014 या पुण्यतिथीच्या दिवशी या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचा मानस डॉक्टर प्रकाश आमटे यांनी यावेळी व्यक्त केला. नक्षलवाद हा का निर्माण झाला याचा शोध घेणं खरं तर जरुरी आहे. समाजातील विषमता दूर केल्यास ही समस्या आपोआप कमी होऊ शकते असं प्रतिपादन डॉक्टर प्रकाश आमटे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं. लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयास आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हे प्रतिपादन केलं. समाजातील संवेदना अद्याप जागृत असल्यामुळं आम्हाला मदत मिळते आणि आम्हाला मिळणारी मदत हीच आमची ऊर्जा असल्याचं आमटे यांनी सांगितलं. शासनाच्या योजना या आदिवासीपर्यंत पोहोचत नसल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. माणसाला रोजीरोटी मिळाली की कोणीही हिंसेवर उतरत नाही. आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. आमचं काम गेली 40 वर्ष ते पाहत आहेत, त्यामुळे आम्हाला नक्षलवादाची भीती नाही. नक्षलवादाची भीती ही काल्पनिक असल्याचं आमटे यांनी सांगितलं. सरकारलाही अनेक वेळा सहकार्य करावंसं वाटतं, पण आपली यंत्रणा सहज हलत नाही. मागे लागल्याशिवाय कामं होत नाहीत असं सांगून आमचं काम हे सरकारच्या भरवशावर नसल्यानं आम्हाला कशाचाच त्रास होत नाही असंही प्रकाश आमटे यांनी सांगितलं.